चिमूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 13 मधील गुरुदेव वार्डातील राष्ट्रीय प्राथमिक शाळेच्या समोर शुक्रवारी दुपारी 3 दरम्यान तरुण महिलेने पंख्याला ओढणीने फाशी लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृत महिलेचे नाव छकुली कालिदास गायकवाड असून या घटनेची परिसरात माहिती होताच शहरातील नागरिकांनी गर्दी केली. नांदेड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले कालिदास गायकवाड हे वनविभागातील फिरते पथकामध्ये कार्यरत होते. राष्ट्रीय प्रायमरी शाळेसमोर देवतळे यांच्या घरी ते किरायाने राहत होते. एका वर्षापूर्वी त्यांचे छकुली उर्फ गंगासागर हिच्याशी लग्न झाले होते. सदर रूममध्ये पती पत्नी आणि छकुलीची बहीण राहत होती. कालिदास ड्युटीवर गेला व बहीण बाहेर गेल्यामुळे संधी साधून टीव्हीचा आवाज वाढवून छकुलीने छतावरील पंख्याला खुर्चीवर चढून ओढणी बांधून फाशी घेतली. दुपारी 3 दरम्यान कालिदास ड्युटीवरून आल्यानंतर आतून दार बंद असून टीव्हीचा आवाज येत होता, त्यामुळे त्याने खिडकीतून खोलीत बघितले असता छकुली पंख्याला ओढणीच्या सहाय्यानं फाशी लागलेली दिसली, त्यामुळे त्याने हंबरडा फोडला. या आवाजानं शेजारी व परिसरातील नागरिक गोळा झाले. कालिदासने पोलीस स्टेशन चिमूर येथे घटनेची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थळ पंचनामा केला व मृत महिलेस उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालं नसून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.